नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी नवीन व्हिडिओ सोबत आलेलो आहे आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन काहीतरी नवीन आयडियाज डोक्यात चालत असतात। नवीन उत्करी जे शेतकरू आहे, जे शेतकरी नवीन तरुण पिढीतले आहे, ते त्यांच्यासाठी फळबाग हे चॅलेंजेस आहे। आणि नवतरुण उत्करू शेतकरी आहे आपले लालचंद दकवाळ, बाबरगाव तालुका, गंगापूर जिल्हा औरंगाबाद। त्यांनी लखनऊ L49 लखनऊ या व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि आपण यूट्यूबला भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत, पण प्रत्यक्ष त्यांचा मी अनुभव घेतला। तुम्ही खोड्याचं पीक हे पाहू शकता। हे जे पीक आहे हे 20 महिन्याचं आहे आणि तुम्हाला यूट्यूबमध्ये भरपूर व्हिडिओ भेटतील, पण याच्यात कोणीच तुम्हाला दिशा कोणत्या दिशेत लागवड केल्यानंतर जास्त हे पाहू शकता तुम्ही, किती याच्यात फळं लागलेली आहेत। तर हे आपले जास्त तुम्हाला जास्त माहिती इतर न सांगता याच्यामध्ये त्यांनी मला त्याच्यात दक्षिण उत्तर हा अंतर दिसायला मिळाला। दक्षिण उत्तरमध्ये दोन झाडांचे जवळजवळ घेतलेले आहे आणि पूर्व पश्चिम हे अंतर जास्त आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश हा त्यांना जास्त प्रमाणात मिळतो माझ्या पद्धतीने, आणि तिथे मला तसं पाहायला मिळालं। आणि त्यांनी काय केलेलं आहे, 1 वर्षाचे झाड होईपर्यंत कळे आल्यानंतर ती तोडून टाकली, म्हणजे फळधारणा घेतली नाही। पहिले त्यांनी भर झाडाच्या वाढीवर दिलेला आहे। झाडाची वाढ म्हणजे जो खोड आहे तो जाड झाल्यानंतर त्याच्यावर फळधारणा घेतल्यावर तो झाड वाकणार नाही आणि व्यवस्थित राहील, मजबूत राहील फळधारणा झाल्यावर। त्या हिशोबाने त्यांनी काय केलं, 3-3 महिन्याच्या अंतराने याच्यात फळफांदी छाटणी केलेली आहे। आणि काही काही शेतकरी हे 6 पाल्यानंतरही छाटणी करतात, म्हणजे 1.5 ते 2 इंचाचा एक पाला असतो, म्हणजे 1 फूट अंतर झाल्यानंतर कळीपासून तुम्हाला छाटणी करायची आहे। आणि 2-2.5 फुटाचे झाड झाले की तिथून पुढे तुम्हाला छाटणी, म्हणजे जास्त वाढू द्यायचं नाही झाड। जास्त वाढल्यामुळे काय होईल, तुम्हाला फळं तोडताना आणि तो डेरा करणार नाही। हा एक मेन उद्देश शेतकरी बांधवांच्या अनुभवातून। आणि एकरी आपले 800 ते 1000 झाडे बसतात, काही शेतकरी बांधव 550 ते 600 झाडे एकरी बसवतात। याच्यात अंतर आता मला विविध जाणून आले, काही शेतकरी 11x7ची लागवड करतात, काही 10x6 लागवड करतात। ते हे जे अंतर आहे हे काही काही ठिकाणी मला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पाहण्यात मिळाले। आणि 2x2चे गड्डे घेऊन याच्यात जे शेणखत टाकले जातं हे शक्यतो आपण बुरशीनाशक मिक्स करून टाकायचं आहे, आणि शेणखत शक्यतो आपला वर्मी कंपोस्ट असतो तो ठेवला तर अतिउत्तम, कारण की उन्ही लागण्याचा संभव नाही। आणि आपले जे मुळे असतात खाली ते हे आपले प्रगतिशील शेतकरी आहे लालचंद लखवाळ हे बाबरगाव यांनी हे लखनऊ सरदार जातीची L49 ही व्हरायटी लागवड केलेली आहे। आणि जमीन जी आहे ती तुम्हाला दिसायला मिळते, मध्यम भारी मधलीच आहे, पण यांनी चांगली अतिशय मेहनत घेऊन हे झाडं पाहू शकता तुम्ही। तुम्ही यूट्यूबला पूर्ण पाहू शकतात, पण एवढे फळं मला पाहायला नाही मिळाले त्यांच्यात। हे 20 महिन्याचं पीक असून याच्यात लाग जास्त आहे। त्यांनी एक कोणतीही आधारी माहिती न घेता एक साधा हिशोबाने त्यांनी फक्त झाड वाढले की त्याला फळफांदी छाटणी चालू ठेवली, आणि मग त्याला थोडीशी टेक्निकल माहिती अजून यूट्यूबच्या माध्यमातून मिळायला लागली। तसे तसे त्यांनी औषधे फवारणी खर्च हा चालू केला आणि त्यांनी एवढा ग्रोथ केला या झाडांचा की 20 महिन्याचं हे पीक आहे। पण त्यांनी जास्त फळांच्या मागे न लागता, जास्त खळ्या लागल्यानंतर जास्त फळं न ठेवता थोडे कम फळं ठेवल्यामुळे काय होतं की वजनाचा आकार हा आपल्याला 300 ते 400 ग्रामपर्यंत वजनाचा आकार मिळतो, आणि एका झाडापासून 5 ते 10 किलोपर्यंत आपल्याला फळं मिळणार आहे। म्हणजे त्यांनी छाटणीवर जास्त भर दिला, 3 महिन्यात पहिली छाटणी, 6 महिन्यानंतर आणि 9 महिन्यानंतर असे 1 वर्षाच्या आत आपल्याला फळं द्यायला हे सुरुवात करतं। तर अशा प्रकारे त्यांनी छाटण्या चालू ठेवल्या आहे, म्हणजे जिथं फळफांदी लागलेली आहे, कळी लागलेली आहे, तिथून तुम्ही 11 ते 12 इंचावर तिथून आपण पुढचा जो शेंडा आहे तो छाटणी करून टाकायचा। अशा प्रकारे आपल्याला छाटणी केल्यामुळे काय होईल, फांद्याची संख्या वाढेल आणि त्याच्यात तुम्हाला उत्पन्न जास्त घेता येणार आहे शेतकरी बांधवांनो। तर अशा प्रकारचे छोटे छोटे लहान लहान जे हे असतात बदल असतात ते आपल्या बागेला परफेक्ट करून देतात। तर अशा प्रकारे आपल्याला बागेमध्ये नियोजन करायचं आहे। आणि हे जे रोपं आहे हे 40 गावच्या पुढून आणलेले आहे, म्हणजे ते आपल्याला 50 ते 55 पर्यंत घरपोच मिळतात। काही नर्सरीमध्ये पण सुद्धा आपल्याला लखनऊ L49 सरदारी व्हरायटी आपल्याला मिळते।
50-55 रुपयापर्यंत आम्हाला ही घरपोच मिळाली असे त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि हे 20 महिन्याचं पीक होतं. त्याच्यानंतर त्यांनी आता तसं तर भरपूर शेतकरी एक वर्षाच्या आतच आपलं पीक उत्पन्न वाढीसाठी घेतात, पण यांच्याकडे पैशाकडे लक्ष न देता यांनी झाडाच्या ग्रोथवर जास्त लक्ष दिलेलं आहे. आणि झाडाची ग्रोथ झाली एकदा की नंतर तुम्ही फळदारांना घेऊन किती पैसे त्याच्यात एकरी 4-5 लाख रुपयापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे. तर असे भरपूर शेतकरी आहे 10-10 गुंठ्यात 1.5-2 लाखाचं उत्पन्न घेणारे. तर अशा प्रकारे जर आपण शेतीचं नियोजन केलं शेतकरी बांधवांनो आणि छाटणी व्यवस्थित टायमावर केली आणि पाणी बुरशीनाशक हे खतं जर वापरले आपण, तर शेणखत वापरताना जर आपण गांडूळ खताचा वापर केला एक टोपल्या एका झाडासाठी आणि थेंबानं पाणी आणि चमच्यानं खत जर असलं तर आपलं नियोजन कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न देऊन जाईल शेतकरी बांधवांनो. थँक्यू, धन्यवाद.